भारतीय जनता पक्षापेक्षा खोटारडा विखारी आणि कांगावाखोर पक्ष दुसरा कोणताही नाही। देशपातळीवर जी राजकीय संस्कृतीचा ऱ्हास करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आणि विशेषतः मोदी सरकार अस्तित्वात आल्यापासून ते झालेलं आहे। आता ज्या पद्धतीचा खोटारडा प्रचार संपूर्ण देशपातळीवर केला जातो त्याच्याच अनुषंगाने हे टूलकिटचं प्रकरण आणलं गेलं आणि हे ज्या पद्धतीनं देशपातळीवरती मोदी सरकार कोरोना हाताळण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलंय, लोकांच्या मनामधनं त्यांची प्रतिमा पूर्णपणे उतरलेली आहे, मोदीजींना आणि मोदी सरकारला तोंड दाखवण्याकरता जागा उरलेली नाही, अशा वेळेला लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून हे टूलकिट आलं गेलं आणि काँग्रेसचा त्यामधनं अत्यंत वाईट पद्धतीचा अपप्रचार करण्याची मानसिकता होती अशा तऱ्हेचा कांगावा भाजपनं केला आहे, तो संपूर्णपणे खोटा ठरलेला आहे। आणि एकंदरच ऑल्ट न्यूजनं ज्या पद्धतीचा रिपोर्ट दिलेला आहे त्याच्या अनुषंगानं ह्या संपूर्ण टूलकिटचा एका बनावट पद्धतीनं लेटरहेड वापरून त्या ठिकाणी प्रचार केला होता। ज्या पद्धतीनं ऑल्ट न्यूजने भाजपकडनं माहिती मागवली होती आणि मूळ कागदपत्र दाखवण्यास सांगितलं त्यांनाही त्यांनी पळ काढलेला आहे आणि हा जो ज्या पद्धतीनं अपप्रचार करण्याचा प्रयत्न संपूर्ण देशपातळीवरती झाला त्या संबित पात्रा असतील किंवा इतरही त्याचे नेते असतील, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस जी असतील, अतुल भातखळकर असतील, चंद्रकांत पाटील असतील, या सगळ्यांवरती खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि एकंदरच त्यांचा खरा चेहरा जो आहे खोटारडा तो याच्यामधनं पूर्णपणे उघड